सर पुढचा मुद्दा सर जयदीपने उपस्थित केलाय, आपली थोडीशी चर्चा मगाशी झाली त्याच्यावरती की दरवर्षी सगळ्या पोस्ट का निघत नाहीत, म्हणजे एकदा डीसीच्या 40 पोस्ट आणि नेक्स्ट इयरला डीसीच्या पोस्ट नसतात, असंच विविध पदा बाकीच्या पदांबाबतही तसंच लागू होतं. आणि त्याला धरूनच पुढचा मुद्दा की दरवर्षी अशा या जागांमध्ये सरासरी आणता येईल का, कधी 69 असतात तर कधी 600, नेमकं काय करता येईल सर? नाही प्रश्नच नाही, म्हणजे हे 669 आहे तर खूपच हे आहे. युपीएससी मध्ये थोडंफार व्हेरिएशन असतं, कधी 800 असतात, कधी 900 असतात, कधी 1000 पण असतात, पण असं 800 900 1000 असं त्या प्रकारे फिरतं. इथे तर एकदम म्हणजे 100 500 पुढे असं कसं काय होतंय, म्हणजे याचा अर्थ नियोजनामध्ये कमी पडतोय म्हणजे. की खरं तर हे सगळं म्हणजे सरकारी क्षेत्र तसं स्थिर आहे, किती लोक रिटायर होणार आहेत, कधी किती जागा भर लागणार आहे, ते सगळं आधीच माहिती असतं की त्यात काही सिक्रेट थोडीच आहे म्हणजे. ओके, मग खरं तर ते आधीच काढून ठेवलं की किती जागा लागणार आहेत आणि त्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं आणि 10 वर्षाच्या किती लोक लागणार आहेत त्याचं ठरवून त्यानुसार ते 10 वर्षामध्ये विभाजित केलं बरोबर. सो 10-10 वर्षाचं युपीएससी सायकल करते, तसं एक सायकल तयार केलं तर दरवर्षी बरोबर सगळ्या जागा निघतील आणि दरवर्षी बरोबर जॉईनिंग वेळेवर होईल, प्रशिक्षण वेळेवर पूर्ण होईल, एक मिनिट सायकल बसेल. तर अशा प्रकारे सायकल बसवण्याची अत्यंत गरज आहे. सध्या अत्यंत अडवाक पद्धतीने आयोग जातोय, धारकार्क पुढच्या वर्षीचं टाइम टेबल काढतो परीक्षांचं, ते पूर्ण होत नाही ते आयोग नव्याने टाइम टेबल काढतो आणि मग चालू राहतो म्हणजे. बरोबर सर, म्हणजे जसं आपण आर्थिक नियोजनासाठी जर पंचवार्षिक योजनाचा प्रयोग आलेला, एक्झॅक्ट तसाच एमपीएससी साठी दशवार्षिक प्रयोग आणि एमपीएससी मुलांचा बराचसा वेळ सगळ्या चर्चेत जातो. मग टाइम टेबल येणार आहे आणि नवीन पक्ष पुढे जाणार आहे चहाच्या वेळी, यामुळे चहावाल्यांचे व्यवसाय खूप वाढले नक्कीच सर, कारण त्याला ते एक्सपर्ट झाले, ते चर्चेत भाग घेतात किती कट ऑफ लागेल आणि कुठली ऑर्डर कधी येणार आहे, असं सगळं होत चाललंय म्हणजे. नक्कीच चांगला इंटरेस्टिंग मुद्दा उपस्थित केलाय.